नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। रात्री आपल्याला गाढ झोप लागली की स्वप्न पडतात। स्वप्न दोन प्रकारचे असतात। काही स्वप्न पाहून आपल्याला भीती वाटते व आपण झोपेतून जागे होतो, तर काही स्वप्न सुखद आनंददायक व प्रसन्न वाटणारे असतात। अशा स्वप्नांमध्ये आपण हरवून जातो, परंतु काही स्वप्न शुभ असतात व काही स्वप्न अशुभ असतात हे आपल्याला माहितच नसते। प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो, पण आपल्याला त्यांचा अर्थ समजत नाही। काही स्वप्नांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो, तर काही स्वप्नांचा नकारात्मक। काही स्वप्ने खूप शुभ फळे घेऊन येतात, तर काही स्वप्नांमुळे आपले जीवन अडचणीत येते। काही स्वप्न खूपच लाभदायक असतात। मी आजच्या या व्हिडिओत तुम्हाला काही अशा स्वप्नांबद्दल सांगणार आहे जी स्वप्ने क्वचितच कोणाला पडतात, आणि ज्यांना ही स्वप्ने पडतात त्या व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहत नाहीत। असे स्वप्न जर पडले तर आपले भाग्य रात्रीतून चमकते। अशी स्वप्ने काही खास व्यक्तींनाच पडतात, आणि अशी स्वप्ने असा संकेत देतात की आपण भविष्यात लवकरच धनवान होणार आहोत। तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? चला तर पाहूयात किती कोणकोणती शुभ स्वप्ने आहेत ते। स्वप्नशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात गंगेचे पाणी खळाखळा वाहताना दिसते, त्या व्यक्तीने समजून जावे की आता आपण नक्कीच धनवान होणार आहोत। हा भगवंतांकडून मिळालेला एक संकेतच आहे, परंतु या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की अशी स्वप्ने आपल्याला दिसल्यास ही स्वप्ने कोणाबरोबरही शेअर करू नये। दुसरे स्वप्न म्हणजे एका उंच डोंगर कड्यावरून छान असा धबधबा कोसळत आहे व आपण त्या धबधब्याचे पाणी पीत आहोत। हे स्वप्न खूप शुभ आहे। हे स्वप्न करोडो लोकांमधून एखाद्यालाच पडते। या स्वप्नाचा अर्थ असा होतो की भगवंतांची आपल्यावर कृपा आहे, त्यांचा वरदहस्त नेहमी आपल्यावर आहे, आपल्या प्रत्येक कार्यात भगवंतांचा हात आहे व आपण अगदी प्रसन्न व समाधानी जीवन जगण्याचे अधिकारी आहोत। हे स्वप्न खूप लकी आहे व ज्यांना हे पडते ते खूपच लवकर करोडपती होतात, असे स्वप्नशास्त्रात सांगितलेले आहे। पुढील स्वप्न म्हणजे भगवंत स्वप्नात येतात। स्वप्नशास्त्रानुसार असे मानले जाते की जी व्यक्ती पवित्र व शुद्ध असते अशाच व्यक्तीच्या स्वप्नात भगवंत येतात। स्वप्नात भगवंत दिसणे म्हणजे आपले जीवन सकारात्मकतेकडे चालले आहे। ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला भविष्यात उज्ज्वलतेकडे व श्रीमंतीकडे घेऊन जाते। हा संकेत आपल्याला भगवंतांकडून मिळालेला आहे की आपण नक्कीच धनवान होणार आहोत। पुढील स्वप्न म्हणजे स्वप्नात हिरवळ, हिरवीगार झाडे, बहरलेल्या बागा, उमलणारी फुले दिसणे, हे स्वप्नही खूप लकी असते। यामुळे आपले जीवनही हिरवळीसारखे शांत व समाधानी बनते। हा धनलाभाचा एक मोठा संकेत आहे। स्वप्नात आई वडील दिसणे। स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला जर आपले आई वडील पाणी पाजताना दिसले तर हाही एक खूप मोठा संकेत आहे। याचा अर्थ आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मनापासून आशीर्वाद प्राप्त झाला आहे। स्वप्नात आई वडील दिसल्यास आपला प्रत्येक क्षेत्रात विजय नक्कीच होतो। मित्रांनो, तुम्हाला जर यापैकी एखादेही स्वप्न जर पडले असेल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात, लवकरच तुम्ही आता धनवान बनणार आहात। परंतु ही स्वप्ने जर आपल्याला पडली तर कोणालाही सांगू नये। कितीही प्रिय व्यक्ती असली, कितीही जवळची व्यक्ती असली तरीही ही स्वप्ने शेअर करू नयेत। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।